बदलापूर घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अहमदनगर शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शने करत बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय. तसेच यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बदलापूर आणि कलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज राज्यभर मूक आंदोलनं करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. खरं तर आभार मला आणि शासन ज्या पद्धतीने हे काम करते त्यांना फोडाफोडीच्या इंटरेस्ट विकत घेण्यामध्ये इंटरेस्ट सुरक्षित त्यांना इंटरेस्ट नाहीये. सरकारला चले जाव म्हणजे चले जाव अत्यंत तीव्र भावना या ठिकाणी नागरिकांनी येऊन आजचा बंद हा महाराष्ट्राचं पाप सरकारने केलेलं आहे. त्यांनी जरी कायद्याचा आधार घेतला असेल तर मला जखम ही कोणावर झाली. आता समाज या डोळ्या पेटून उठलेल्या महिला उद्याच्या काळात जर का 3 वर्षाची मुलगी जर का सुरक्षित राज्य कोणत्या पद्धतीने चालतंय सांगायची गरज राहिलेली आहे. की लाडकी बहीण योजना नुसती जाहीर करून त्या ठिकाणी आम्हाला आमचं संरक्षण तुम्ही देऊ शकणार नाही. पहिले तर महिलांच्या सुरक्षेच्या बाबत विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या बाबत शिक्षिका असतील गृहिणी असेल प्रत्येक महिला घटक त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेचं काय हे राज्य सरकारने त्या ठिकाणी जाहीर करावं. आज आमच्या नगर शहरामध्ये स्थानिक महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही निदर्शने केली निषेध व्यक्त केला. हे निषेध व्यक्त करून या ठिकाणी आम्ही काही गप्प बसणार नाही. आमची एकच मागणी होती की या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाला कुठलाही त्या ठिकाणी कायदा बनवण्याचा पुरेपूर अधिकार आहे आणि हा आदेश जारी करू शकतात. आता सर्व महिलांकडून महिला वर्गाकडून एकच मागणी होती आणि एकच प्रतिक्रिया येते की आता अत्याचार जर भविष्यात घडला त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या अत्याचारी नराधामाला त्या ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे. आमची सरकारकडे मागणी आहे नगर शहरातील प्रशासनाकडे मागणी आहे की शाळा सुरक्षित असल्या पाहिजेत स्वच्छतागृह स्वच्छ राहिली पाहिजेत महिला कर्मचारी सरकारी असल्या पाहिजेत सीसीटीव्ही असले पाहिजेत. या सगळ्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर गुड टेस्ट म्हणजे काय बॅड टेस्ट म्हणजे काय या बाबतीमध्ये मुली आणि मुलांना सुद्धा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय मुले सुद्धा यासाठी महत्वाची आहेत तर त्या बाबतीमध्ये सगळी काळजी घेण्याचं काम जे ते करावं. अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीच्या वतीने कठोर स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरून शिरल्याशिवाय राहणार नाही. महायुती प्रणित बदलापूर मधली जी शाळा आहे त्या ठिकाणी 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाले खऱ्या अर्थाने त्याचा निषेध करणं मूर्खपणा आहे. कारण दर वेळेस आत्तापर्यंत एवढ्या घटना घडलेल्या आहेत त्याचा निषेधच करत आलोय. आपण मेणबत्त्या पेटवत आलोय निषेध करत आलोय. खऱ्या अर्थाने त्या लोकांनी गुन्हेगार आहे त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी भूमिका आहे. आणि हे युती सरकार पोलिसांनी ज्यांना जेवढा वेळ लागला तक्रार दाखल करून घ्यायला हा एकदम निषेध म्हणजे त्यांचा निषेध अशी घटना आहे की त्याला गृहमंत्रालयातून फोन आला होता पोलिसांना नाविलच ठरलं तिथं की त्यांचा गृहमंत्रालयातून फोन आला त्यांना फिर्याद दाखल करून घ्यायला 2 दिवस लागले आणि त्याच्यावर या निमित्ताने बदलापूरकरांना सांगितलं की त्यांनी या निमित्त या घटनेचा चिमुटीवर जो अत्याचार झाला त्यालाही राजकीय वारसा नसताना आणि राजकीय परिणाम असताना त्यांनी जी घटना त्याचा सूक्ष लावला 11 तास रेल्वे थांबवली त्याबद्दल चिमुटीच्या काळात थांबणारा आम्ही पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बरोबर राहील. बदलापूर मधली ही घटना घडलेली असताना आणि यामध्ये चक्क भाजपाचा एका स्थानिक पदाधिकाऱ्याची ती शाळा असलेली असताना सुद्धा इथे भाजपाचा प्रदेश अध्यक्ष चित्रताई वाघ आणि महिला आयोगाचा अध्यक्ष रुपलताई चाकणकर या इथे शांत का बसलेल्या आहेत. ती मुलगी नाही आहे का ती चिमुरड मुलीवर जो काही अन्याय झालेला आहे तिला न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका नाही आहे का. त्यामुळे मी इथे त्या दोघींनाही आवाहन करते की जर खरंच तुम्ही महिलांसाठी काम करत असाल तर त्या मुलीला तुम्ही न्याय द्या. टॅक्सच्या स्वरूपात घेऊन आणि त्यांना महिन्याला अनुदान देऊन जर तुम्ही असं वातावरण उपस्थित केलं की आम्ही महिलांसाठी काही योजना करतोय तर तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही
शाळेच्या शाळेपासून सुरुवात करायला पाहिजे. लहान मुलींना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी करून त्यांना स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम करण्यासाठी काहीतरी पाऊल उचलले पाहिजे. प्रतिनिधी अनिकेत गौडी, न्यूज स्टुडिओ 24, अहमदनगर.